जय मल्हार न्यूज चैनल च्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरी चा नमस्कार। महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध आदेशाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आदेशाचे लाभार्थ्यांना वाटप। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सिंचनविहीर बांधकामाचे 31 लाभार्थ्यांना 3 लाख रुपयांचा अनुदानाचे आदेश। तर शेतीशिवार मातोश्रीपानंद रस्त्याचे नवागाव येथे 24,19,691 रुपये, तर होळतर्फे रनाळे 10 लाख रुपयाचा एक रस्ता असे शेतीशिवार मातोश्रीपानंद रस्त्याचे 2 लाभार्थी, तर गायगोठा योजनेतील 83,380 रुपयाचे 6 लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप। नंदुरबार विधान परिषदेचे माजी आमदार शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एड रामचंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, नंदुरबार पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले, पंचायत समितीचे सदस्य संतोष साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर पाटील, शेतकरी संघाचे सभापती बी के पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य धर्मेंद्र सिंह परदेशी, सुरेश शिंत्रे, सुनील वळवी, तसेच नंदुरबार पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य तालुक्यातील योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी कमलेश दिलीप माले, पंचायत समिती उपसभापती। पंचायत समिती अंतर्गत योजना विकास कामांचे योजनाचे माननीय नंदुरबार जिल्ह्याचे हृदय सम्राट माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या योजनेचं MRGS या योजनेमार्फत नंदुरबार तालुक्यातनं 1 सिंचन विहिरीचे 31 प्रमाणपत्र व तसेच MRGS मार्फत गायगोट्याचे 6 प्रमाणपत्र, तसेच MRGS अंतर्गत मातोश्रीपणन रस्ता अशी 2 शेतीशिवार रस्त्याचे प्रमाणपत्र माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब व तसेच नंदुरबार जिल्ह्याचे ॲडव्होकेट राम भैया रघुवंशी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या सहमतीने व तसेच आमच्या नंदुरबार तालुका पंचायत समितीचे सन्माननीय सर्व सदस्य व मी स्वतः पंचायत समिती उपसभापती व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या हस्ते नाट्य मंदिर सभागृहामध्ये लाभार्थ्यांना प्रमाणपत्र स्वाधीन करण्यात आले। तसेच नंदुरबार तालुक्यातून भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भैयासाहेबांच्या पाठपुराव्यामुळे यश प्राप्त झालंय असं आम्ही गृहीत धरतो आणि याच्यापुढे गवाही देतो की साहेबांच्या स्वप्न आम्ही लवकरात लवकर साकार करू, जेवढे जास्त जास्त तालुक्यातनं लाभार्थ्यांना लाभ देता येईल तेवढं लाभ देण्याचं काम आम्ही सर्व सदस्य करू। तालुक्यातनं काही ग्रामपंचायत आपले असतील त्यांचे प्रस्ताव बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर पंचायत समितीला प्रस्ताव सादर करावे, तालुक्यातनं कोणी लाभार्थी वंचित राहणार नाही योजनेपासून याची दक्षता आम्ही सर्व सदस्य घेऊ।